मेथीची सुकी भाजी बनवण्यासाठी आपण एक साईडला तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि ही मेथीची भाजी सुंदर अशी धुवून घेतलेली आहे तर व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे आणि फक्त पानं साईडला काढून आपण घेतलेले आहेत कढईमध्ये घातलेलं आहे फक्त लसूण पालेभाज्यांमध्ये राई जिरं घालायचं नसतं तर अशा पद्धतीने फक्त लसूण आणि हिरवी मिरच्या आवडीनुसार इथे घात घालायचे आहे तुम्हाला ज्याप्रमाणे आवडेल आणि इथे जी मेथी आहे त्याची पानं आपण एक साइडला करून सुंदर अशी धुवून घेतलेली आहे आणि मगच चिरणार आहोत मेथीची भाजी कधीही चिरून धुवायची नाही तर अशा पद्धतीने धुवून व्यवस्थित माती असते तर ती साईडला काढून अशा पद्धतीने ओबडधोबडच चिरून घ्यायची आहे एकदम जास्त चिरली तर ते कडबडपणा लागतो त्याच्यासाठी अशा पद्धतीने चिरून घ्यायचे आहे आणि एक साईडला आपण इथे लसूण आणि हिरवी मिरची घातलेली आहे तर ती व्यवस्थित अशी लालसर होऊ द्यायचे आहे त्यानंतर आपण इथे घातलेला आहे ठेचा जो ठेचा म्हणजेच मिरची आणि लसणाची जी पेस्ट असते पूर्ण तर ती व्यवस्थित अशी थोडीशी घातलेली आहे कारण ह्या मिरच्या ज्या आहेत तर त्या काहीच तिखट नाही आहेत बिना तिखट मिरच्या आहेत त्याच्यासाठी आपण थोडासा ठेचा घातलेला आहे त्यानंतर आपण जी मेथीची भाजी चिरून घेतली तर ती त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे तर ही भाजी दिसताना एवढी दिसते आणि जेव्हा भाजी बनून होते तेव्हा खूपच कमी होते आता कढईमध्ये दिसेल पण एकदम नंतर एकदम कमी वाटेल तर अशा पद्धतीने आपण क भाजी जी आहे तर ती कढईमध्ये घालून घेतलेली आहे आणि व्यवस्थित सगळी बसावी यासाठी थोडीशी गोलसर फिरवत फिरवत दाबून घेतलेली आहे कारण तेलावर टाकली की ती कमी कमी होत जाते शिजेल तशी ती भाजी कमी होते अशा पद्धतीने आपल्याला जी भाजी आहे मेथीची तर ती व्यवस्थित अशी कडाईमध्ये घालून घ्यायची आहे आणि परतून घ्यायची आहे तर जसं आपण भाजी परतणार तस तसं काय होतं तर त्याचं पूर्ण कमी होत जाते भाजी त्यानंतर आपण इथे थोडंसं मीठ घालणार आहोत तर हे मीठ आपण व्यवस्थित असं का घातलं आहे आधी कारण ते सगळ्या भाजीला व्यवस्थित लागावं म्हणून हे मीठ जे आहे तर ते आधी आपण घालून घेतलेलं आहे मस्त असं व्यवस्थित ठेवायचं आहे दोन मिनटं आणि इथे आपल्याला भाजीला झाकण ठेवायचं नाही आहे इथे घेतलेले आहे आपण मुगडाळ मुगडाळ जी आहे तर ती दोन तीन चमचे व्यवस्थित धुवून घेतलेले आहे आणि मुगडाळ मेथीच्या भाजी घातल्यानंतर मीठ घातल्यानंतर आपण मुगडाळही घालून घेतलेली आहे आता हे असं म्हणून का केलं कारण डाळ जी आहे तर ती मिठाला पाणी सुटल्यामुळे एक्स्ट्रा मीठ घालाय पाणी घालायची गरज नसते आणि व्यवस्थित अशी शिजते बिना पाण्याची तर त्याच्यासाठी हे करणं गरजेचं आहे आणि डाळ ही आपली सुंदर शिजते याच्यासाठी तर बघू शकतात आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे डाळ आणि एक ते दोन मिनटं सुंदर ठेवायचं आहे भा ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही पटकन शिजते आणि याच्यावरती चुकूनही झाकण ठेवायचं नाही ऑलरेडी कारण पाणी खूप सुटतं आणि व्यवस्थित भाजी होत नाही त्याच्यासाठी झाकण न ठेवताच भाजी शिजवून घ्यायची आहे अशाने त्यातले पोषण तत्व काही कमी होणार नाहीत त्यानंतर इथे आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे शेंगदाण्याचं कूट आवडत असेल तरच घालावं पण शेंगदाण्याच्या कूटाने खूप छान चव येते आणि आणि अशा पद्धतीने बनवलेली भाजी ही खूप सुंदर लागते भाकरी बरोबर ही भाजी खाल्ली तर एकदम अप्रतिम सुंदर पालेभाज्या बनवता येत नसेल तर कुठल्याही पद्धतीची पालेभाजी ही अशा पद्धतीने बनवली तर खूपच सुंदर लागते आणि शरीरासाठी किंवा टिफ हेल्दी आहे टिफिनसाठी देऊ शकता घरची जेवणासाठी बनवू शकता दिवसातून एक पालेभाजी ही पोटात गेलीच पाहिजे कारण ती हेल्दी आहे आणि आजच्या धकाधकीच्या जेवणात तर ते पालेभाज्या खाणंही गरजेचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुंदर अशी भाजी बनवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू